एवढी फ्लुइड पॉलिटिकल सिच्युएशन आहे की कोण कोणाला भेटलं तर त्याच्या पाठीमागे राजकारणाशिवाय दुसरा वास येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्यावेळेस असताना त्यांनी इंदू मिलच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या इंदू मिलच्या जागेच्या संदर्भात मी असं त्यांना म्हणालो होतो की ती जी जागा दिलेली आहे ती एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन बाबासाहेबांच्या नावाने उभं करावं अशी परिस्थिती. पण तुम्हाला सगळ्यांना बाबासाहेब आणि काँग्रेस यांचं भांडण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे असणारं काँग्रेसचं जोपर्यंत राज्य होतं तोपर्यंत त्यांनी ते इन्स्टिट्यूट उभं करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की प्राईम मिनिस्टरची नोट कोणीच ओव्हरटर्न करू शकत नाही मग त्यांनी असणारं पुतळ्याचं पॅड त्या ठिकाणी असणारं उभं केलं. त्याच संदर्भातली असणारी चर्चा झाली की पुतळा आणि दुसरं आता असणारं इन्स्टिट्यूट उभं करण्याचा सुद्धा निर्णय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी असणारं घेतलेला आहे. एकनाथ शिंदेजींनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्याच संदर्भातला असणारं चर्चा आणि तो प्लॅन याच्याबद्दलचं डिस्कशन आत्ता असताना झालं आहे. दुसरं असं आहे की 15 तारखेला गाझियाबादमध्ये पुतळा करायला दिलेला आहे. त्याचं पुन्हा कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून सरकारने असणारं काही जणांना नेमलेलं आहे की त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तो बघावा आणि पुतळ्याचा आहे. त्याच्यामुळे असणारा आजची जी बैठक होती ती बैठक इंदू मिलच्या संदर्भातली होती. त्याच्या पलीकडे काही नाही पण राजकीय चर्चा झाली असा एक अर्थ काढला जातो. प्रश्न असा आहे की मी नेहमी म्हणालेलो आहे म्हणजे त्या आत्ताच्या पिरियडमध्ये असं म्हणालेलो आहे की या कालावधीमध्ये वाचणं हे अत्यंत कठीण आहे. आणि त्याचं कारण असं आहे की एवढी फ्लुइड पॉलिटिकल सिच्युएशन आहे की कोण कोणाला भेटलं तर त्याच्या पाठीमागे राजकारणाशिवाय दुसरा वास येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं सर्व आपल्याला विनंती आहे की ॲज फार ॲज भूमिका ज्या आहेत त्या भूमिका सगळ्यांच्या स्पष्ट आहेत. 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये आहे. काँग्रेसवाल्यांनी आम्हाला जेवढं चेपायचं तेवढं असणारं चेपलं परंतु आम्ही कधीही BJP बरोबर जाण्याचा असणारा विचार केला नाही. सेनेबरोबरची असणारी ऑफर आम्ही त्यांना त्यावेळेसही दिली होती पण कंडिशन त्यावेळेसची होती की BJP ची साथ सोडा आम्ही तुमच्याबरोबर येतो परंतु सेना त्यावेळेस BJP बरोबर साथ सोडायला तयार नव्हती. त्याच्यामुळे ॲज फार ॲज वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आहे माझ्या अंदाजानं आम्ही काँग्रेसबरोबर भांडत राहिलो, एकमेकांना शिव्या देत राहिलो परंतु काँग्रेसच्या विरोधकांबरोबर आम्ही राजकीय समझौता कधीच केलेला.